अभी मैं चेंबूर होके आ गया, यहाँ आया हूँ और भांडुप जा रहा हूँ। ये तीन जगह पे कल रात को लैंडस्लाइड हुई। हम सभी ने देखा कल रात को जिस मात्रा में बारिश हुई है, कई इलाकों में 200 mm से ज़्यादा बारिश हुई है। एक जाहिर सी बात है कि यहाँ जब एक रिटेनिंग वॉल बनाई गई थी, मुझे लगता है 1-2 साल पहले, उसी की वजह से कम हादसा हुआ है, लेकिन एक घटना तो घटी है। जो भी इसमें है, जो इंजर्ड है, उनके लिए तो हम पूरा जो खर्चा है वो करेंगे, उनको ठीक तरीके से वापस लाएंगे। दूसरे जो इसमें अभी नहीं रहे, उनके लिए 5 लाख डिजास्टर मैनेजमेंट और सीएम रिलीफ फंड से दे रहे। एक बात ज़रूर है कि ये जो रिटेनिंग वॉल है उसके ऊपर से पूरी की पूरी जो बारिश, पानी, मड, ये सब उसमें आया था इनफॉर्मल हाउसिंग में। तो ऐसे काफ़ी सारे जो इलाके हैं जहाँ इनफॉर्मल हाउसिंग है, उसका जायज़ा लिया जा रहा है, कभी कभी बताया भी जाता है, कभी कभी यहाँ से शिफ्ट करना बहुत जटिल होता है। लेकिन कल जैसे बारिश में जब समस्या बढ़ जाती है तो काफ़ी कठिनाई आती है। पूरी की पूरी टीम, अगर आप देखिए, डिज़ास्टर मैनेजमेंट की हो, नेशनल ये NDRF की हो, पुलिस हो, एम्बुलेंसेज हो, सारे लगे हुए इसमें, राहत कार्य में लगे हुए। बरोबर आहे, मी गेले 2-3 वर्ष हाच मुद्दा आपल्याला सर्वांना सांगत आहे। नाही, मला वाटतं हे IMD जे काम आहे, काल रात्री आम्ही बघत असाल, आपण होसळेकर साहेब पण IMD आहेत, 3-3:30 आम्हाला रात्री अलर्ट पाठवत होते, तसं तिथे आम्ही टीम हलवत होतो। मुख्य गोष्ट अशी की जेव्हा या आठवड्यात ऑरेंज अलर्ट दिलेला, आपण सगळीकडे दक्षता घेऊनच होतो। ही जी घटना असेल किंवा बाजूची घटना जी झाली चेंबूरमध्ये, BRCची भिंत असेल किंवा इथे पण जी संरक्षण भिंत बांधलेली, ही RCCची भिंत आहे। आपण जिथे दरड कोसळत असते तिथे प्रत्येक वर्षी ज्या काही भिंती असतात त्या बांधत असतो, ही पण भिंत तशी बघितली तर मजबूतच आहे, पण या भिंतीच्या वरून एकंदर माती आणि पाणी हे आलं, आणि भिंत नसती तर कदाचित तिथे घटना मोठी घडली असती। तरी देखील दक्षता घेणं गरजेचं आहे। जेव्हा कालच्यासारखा पाऊस पडतो, आज आपण आकडे बघितले असतील, आणि हे आकडे गेले 2-3 वर्ष आपण सतत बघत आहोत, कधी एका ज्या वॉर्डमध्ये 160 mm, कधी 170 mm, काल रात्री तर 215 mm होऊन जास्ती, आणि सरासरीचा पाऊस हा 239 mm पडलेला आहे। हे नैसर्गिक जरी घटना असली तरी हे पाऊस पडणे एवढं हे अनैसर्गिक आहे। म्हणजे आपण बघितलं असेल काल परवाकडे पॅरिसमध्ये जो पूर आलेला आहे, जर्मनीमध्ये आला आहे, पूर्ण एक व्हॅली वाहून गेलेली, आणि तसंच मुंबईत देखील काल रात्रीचा जो पाऊस होता तो भीतीदायक होता। मी काल रात्री 2:30-3 वाजता बघत होतो, जे काही ट्विटरवर पण लोक सांगत होते, काही व्हिडिओज टाकलेले वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचे, अक्षरशः वाईपर पण काम नाही करत एवढा पाऊस होता। आणि ह्या संदर्भात मला वाटतं की सगळ्याच संस्था ज्या आहेत, NDRF आहे, आम्ही आहोत, IMD आहेत, हे सतत काम करत आहोत, कारण कोस्टल भागांना धोका जास्ती आहे। क्लायमेट चेंज जेव्हा आपण बोलतो तेव्हा मुंबई असेल, पूर्ण कोकणपट्टा असेल, जेवढं आपल्याला ह्या 2-3 वर्षात पावसाने झोडपलेलं आहे, आपण बघितलं असेल गेल्या 2 वर्षात 2 वादळे येऊन गेली। अभ्यासाची जरी गोष्ट असली तरी ह्याच्यावर काम सुरू आहे, पण ह्याची क्षमता किती आपण वाढू शकतो हे बघणं गरजेचं आहे। कारण स्टॉर्म वॉटर ड्रेन जेव्हा आपण क्षमता वाढवतो तेव्हा रस्त्यांची आपल्याला लेवल बदलायला लागते, रस्त्याच्या खालतीही सगळं काम होत असतं, ते सगळं होत असताना आपल्याला होल्डिंग टँक्स आहेत, काल आत्ता मी बघत होतो पंपिंग स्टेशन जे आपले आहेत, जे मोठे पंपिंग स्टेशन आहेत, छोटे पण नाही, 4400 जास्ती आपण पाणी बाहेर फेकलेलं आहे, म्हणजे कितीतरी मिलीलिटर्स पाणी बाहेर फेकलेलं आहे। ह्या काही गोष्टी मला वाटतं लक्षात घेऊन कालचा पाऊस हा किती वेळ असा परत येऊ शकतो ह्याच्यात नक्की अभ्यास होणं गरजेचं आहे। प्रेसिपिटेशन सिस्टम जी असते, म्हणजे मी थोडं तांत्रिक बोलतो आहे, पण जेवढी उष्णता वाढते तेवढं कंडेन्सेशन वाढणार, आणि हेच मी सतत सांगतो आहे की क्लायमेट चेंज असो, पण आत्ता ज्या घटनेसाठी अर्थात पूर्ण मदतकार्य सुरू आहे, मुख्यमंत्री महोदयांनी तर जाहीर केलेलंच आहे की जे मरण पावलेलं किंवा मृत झालेलं त्याच्यात त्यांना आपण 4 लाखचा निधी NDRFमधून आणि आपण 1 लाख मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून देत आहोत। ज्यांना ज्यांना इथे इंजुरी झालेली आहे त्यांना आपण पूर्णपणे जे काही त्यांचा खर्च असेल तो उचलणार आहोत, आणि जर धोकादायक कुठे परिस्थिती असेल तर त्यांना आपण लगेच शिफ्टिंगचे इथे सूचना दिलेली आहे।